पैठण तालुक्यातील नागरिकांसाठी शासकीय रुग्णालय आणि शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या वतीनं मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दरवर्षी आयोजित करण्यात येईल अशी घोषणा शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांनी केली आहे. पैठण येथील शासकीय रुग्णालयात माजी आमदार शिवाजीराव काळे यांच्या जयंतीनिमित्त रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी रवींद्र काळे बोलत होते. पैठण तालुक्यातील मोफत नेत्र शस्त्रक्रिया 2 वर्षांपासून बंद असल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी निदर्शनास आणून देताच चेअरमन रवींद्र काळे यांनी दरवर्षी माजी आमदार शिवाजीराव काळे यांच्या जयंतीनिमित्त 13 डिसेंबर रोजी शासकीय रुग्णालय पैठण आणि शिवाजी बँक यांच्या संयुक्त विद्यमानं शिबिर घेण्याची घोषणा केली. शिवाजीराव काळे यांची जयंती तालुकाभर विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली. नांदर इथं शिवाजीराव काळे यांच्या पुतळा बांधकामाचं भूमिपूजन रवींद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रवींद्र काळे, रामचंद्र काळे, हरिपंडित गोसावी, भाऊसाहेब औटे, सतीश शेठ बलदबा, यशवंत काळे, गणेश पवार, पाशाबाई धांडे, भिकाजी आठवले, मुख्य कार्यकारी अधिकारी ई आय पठाण, गणपत म्हस्के आदींसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते.